महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. वाहतूक नियमांचं पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असून नियमांचं पालन करणं ही स्वयंशिस्त बनली पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि नगरपालिका या सर्व विभागांनी रस्त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी मार्किंग, रमलर, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर मार्किंग, वेगमर्यादा याबाबतची कार्यवाही करून सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. रस्त्यावरील वेगवेगळे नामफलक, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इत्यादीबाबत माहिती दर्शवणारे फलक रस्त्याच्या बाजूला उभारावेत अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिल्या. रस्ता सुरक्षिततेच्या बाबत जिल्हास्तरावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीधर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे तसंच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली. जिल्हाधिकारी म्हणाले, मागील 3 वर्षातील अपघातांचे शास्त्रोक्त विश्लेषण करावे. ब्लॅक स्पॉट, धोकादायक ठिकाणांची माहिती घेऊन त्यावर तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. सर्व प्रमुख रस्त्यांवर वेगमर्यादेचे फलक, स्पीड डिटेक्शन कॅमेरे, हाय मास्ट लॅम्प बसवणं, इमर्जन्सी रिस्पॉन्स टाईम कमी करणं, जखमींना गोल्डन आवरमध्ये तात्काळ मदत मिळावी याकरता जी व्यक्ती अपघातामध्ये मदतनीस म्हणून कार्य करते अशा व्यक्तींना प्रोत्साहन द्यावे, ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करणं, समुपदेशन केंद्र निर्माण करणं, दुचाकी पथक कार्यान्वित करणं, रात्रीची गस्त वाढवणं, जिल्हा ट्रॅफिक पार्क प्रशिक्षण संस्था उभारणं, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षाविषयक प्रबोधन शिबिरं नियमित आयोजित करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले म्हणाले, जिल्ह्यात पूर्वी झालेल्या अपघातांचा अभ्यास करून धोकादायक ठिकाणांची सूची तयार करून अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याचे निर्देश देखील यावेळी दिले.